संशोधनाचा एक प्रमुख उद्देश म्हणजे लोकांकडून मिळवलेल्या माहितीच्या आधारे शासनाला राज्याच्या आरोग्यविषयक धोरणांमध्ये योग्य तो बदल घडून आणण्यासाठी मदत करणं. आपल्यापैकी काही जणांना हा फायदा लगेच लक्षातही आला असेल. गोडू भागात 18 महिने ते 6 वर्षे वयोगटातील बालकांमध्ये लोहाची कमतरता भरून काढण्याकरिता स्प्रिंकल्स पावडरचा आपण वापर चालू केला होता हे सर्वांनाच माहीत आहे. 2 वर्षापूर्वी हा उपक्रम या ठिकाणी वडूच्या प्राथमिक शाळेमध्ये आणि हायस्कूल असे दोन्ही ठिकाणी तो राबवला आणि त्यावेळेस त्यांनी एक लोहाच्या गोळ्या त्याचबरोबर त्यांना पौष्टिक असा आहार दुपारच्या वेळेस देत होते डब्यांमध्ये आणि त्यामधून निश्चितपणे माझ्या मुलगी आता माझी 10वी आहे त्यावेळेस ती मला वाटतं 8वीला होती तर तिच्या 6 का 6.5 असं एच बी होतं तर त्या गोळ्या खाल्ल्याच्या नंतर 7-8 महिन्यांनी तिचं एच बी 11 गेलं त्यामुळे तो एक चांगला फायदा चांगला बदल आणि तिच्या म्हणजे जे शरीरयष्टी आहे त्याच्यातही थोडक्यात भूक वगैरे लागायला लागली तिला त्यामुळे ती आहार वाढला आणि मग त्याचा निश्चित तिला फायदा झाला. पण शाळेमध्ये मुलं घरून डबा आणत नव्हते. तुम्ही विचारलं का तर बोलले आम्हाला लहू मिळत नाही. तर एक मुलगा काय बोलला आम्हाला लोखंड मिळत नाही म्हणून लोखंड चारतात. तर म्हणलं लोखंड आणि लहू याच्या तू लहू म्हणजे लोखंड असे काय लोखंड उकळून पाच. ज्या मुलांना स्प्रिंकल पावडर पुरवली गेली त्यांच्या आरोग्यामध्ये तुम्हाला काही बदल जाणवला का? अगदी शेजारच्या घरात भरपूर जाणवला कारण तो जे असा इतका वीग होता इतका पण ते खाल्ल्याच्या नंतर तो डेली खायचा डेली तो अगदी पुरेपूर खायचा त्याने त्याचा पुरेपूर फायदा. मी त्याला 10 वेळा सांगितलं तू पुरेपूर खायचं बरं का तरच तुला उपयोग होईल तिथं. आणि कधी कधी चव तुम्हाला कधी कधी चव पण नाही येत त्याची. म्हणलं ते चव येत नाही पण शारीरिक दृष्ट्या तो चांगलं होईल पण त्याचं ते शरीर सृष्टी चांगली अगदी झाली म्हणजे तो एक अनुभव आहे माझ्याकडं. या पावडरची आपल्या भागामध्ये उपयुक्तता सिद्ध झाल्यावर महाराष्ट्र सरकारने संपूर्ण राज्यातील सर्व अंगणवाड्यांमध्ये हा उपक्रम राबविण्यास सुरू केला आहे. त्याचबरोबर तमिळनाडू राज्याने सुद्धा 2 जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम राबविला आहे. आपल्या वडू भागात झालेल्या संशोधनामुळे शासकीय उपक्रमात झालेल्या एका चांगल्या बदलाचं हे एक उत्तम उदाहरण आहे. शासनाच्या धोरणांमध्ये योग्य तो बदल घडून आणण्यासाठी हातभार लावण्याची संधी हा लोकशाहीत प्रत्यक्ष सहभागी होण्याचा एक उत्तम मार्ग आहे. त्या संधीचा आपण योग्य तो उपयोग करून घ्यायला हवा. तुम्ही घरातल्या बाळांना पोलिओ डोस पाजता का? ते सांगाय आल्यावर मग जात. तुम्हाला जो काही पोलिओचा डोस आहे तो देणं महत्वाचं वाटतं का? तर फायद्याचं आहे गरजेचं वाटतं. पोलिओचा डोस दिल्यानंतर अपंगत्व येत नाही हे आम्हाला माहिती आहे. पोलिओची जी लस आहे ती कशी शोधली गेली कुठल्या प्रक्रियेतनं शोधली गेली त्याची तुम्हाला कल्पना आहे का? नाही एवढं नाही सांगता. आपण आतापर्यंत संशोधनाची जी प्रक्रिया समजून घेतली तशाच प्रक्रियेतून म्हणजे लोकांकडून मिळवलेल्या माहितीचा वापर करून त्यावर झालेल्या संशोधनातून तसंच अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व लोकांच्या सक्रिय सहभागातून पोलिओची लस शोधली गेली. 1961 साली साबिन नावाच्या शास्त्रज्ञाने ती शोधून काढली. पोलिओ सारखा भयंकर आजार जगाच्या पाठीवर कुठल्या तरी कोपऱ्यात झालेल्या संशोधन कार्यामुळे त्यावर लस शोधली गेली. आपण सर्व आपल्या पोराबाळांबाबत अगदी निर्धास्त राहू शकतो ते या शोधल्या गेलेल्या लसीमुळेच. साली स्वाइन फ्लूनं घातलेलं थैमान आपल्याला आठवत असे पण 2010 साली मात्र त्याची तीव्रता सर्वत्र अगदी आपल्या गावातही निश्चितच कमी झाली. ती कशामुळे? त्याचं कारण म्हणजे स्वाइन फ्लूवर पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली लस. ही लसही नेहमीच्या संशोधन प्रक्रियेमधूनच तयार झाली. त्यामध्ये आपल्या वढू परिसरातील लोकांप्रमाणेच आरोग्याची योग्य माहिती देणाऱ्या बऱ्याच लोकांचा महत्वाचा सहभाग होता. या सहकार्याचा उपयोग आज केवळ आपल्यासारख्या माहिती देणाऱ्यांनाच नाही तर देशातील सर्व लोकांना होतो. त्यामुळे आपलं हे सहकार्य असंच ठेवणं किंबहुना वाढवतच नेणं गरजेचं आहे याची तुम्हाला कल्पना आली असेल. जगात असे अनेक दुर्धर
आणि जीवघेणे आजार आहेत. इन्फ्लुएंझाचे विविध प्रकार, कॅन्सर, मेंदूज्वर. आफ्रिकेत भरपूर प्रमाणात लागण असणारा हा जीवघेणा आजार. दरवर्षी त्या खंडातील हजारो लोक या आजारामुळे मृत्युमुखी पडतात. परंतु आता या सर्वांचे प्राण वाचणार आहे. मेनिंगोकोकल मेनिंजायटिसवर बाजारात असणाऱ्या लसी या खूप महाग असल्यामुळे खूप कमी लोकांकडे पोहोचत होत्या. म्हणून WHO आणि सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी स्वस्त दरात ही लस उपलब्ध करण्याचे ठरवले. त्यानुसार या लसीचे संशोधन KEM हॉस्पिटलच्या वडू रिसर्च सेंटरमध्ये झाले. नोव्हेंबर 2010 साली ही अत्यंत स्वस्त लस आफ्रिकन देशांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपल्या सर्वांसाठी ही अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची घटना आहे. थोडक्यात, या संशोधन कार्यामुळे आपला व्यक्तिगत फायदा तर आहेच, परंतु त्याही पुढे जाऊन समाजाप्रती आपलं कर्तव्य पूर्ण करण्याची एक सुवर्ण संधीच आपल्याला मिळालेली. एखाद्या आजारावरती कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठीच संशोधनात सतत धडपड सुरू असते. बऱ्याच वेळेला या अभ्यास प्रक्रियेला खूप वेळही लागतो. पण जर आपण बियाणं पेरलं की पीक उगवायला देखील काही काळ द्यावा लागतोच, तर मग एखाद्या रोगाचा समूळ नायनाट करण्यासाठी योग्य तो वेळ द्यावा लागणारच ना. वडू रिसर्च सेंटरमध्ये सध्या गोवर, इन्फ्लुएंझा, कॅन्सर अशा अनेक प्रकारच्या आजारासंबंधी संशोधन सुरू आहे. त्यासाठी आपल्या सर्वांचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे. अर्थातच कुठल्याही संशोधन प्रकल्पात सहभागी होताना आपल्याला संबंधित प्रकल्पाची संपूर्ण माहिती देऊन आपली परवानगी घेतली जाते ही बाब आपल्याला माहिती आहेच. आपली भावी पिढी कायमच अशी निरोगी आणि आनंदी पाहायला आपल्याला सर्वांनाच आवडेल. मग आपले भविष्य आणखी आरोग्यदायी ठेवण्यास जर आपला हातभार लागत असेल, तर आजच आपल्या थोड्याशा वेळेची गुंतवणूक करण्यास काय हरकत आहे. तेव्हा समाजाप्रती आपलं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी, आपल्या वडू भागातील सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी आणि आपल्या भावी पिढीच्या अधिक निरोगी आरोग्यासाठी संशोधन प्रकल्पात सहभागी होऊयात. आणि आपल्या सर्वांच्या मनात आदराचं स्थान असलेल्या वडू हॉस्पिटलच्या कार्यासाठी आपला खारीचा वाटा उचलू.